आकिबाट दुर्घटनेतील बैरागदार यांची ड्रोनद्वारे शोध मोहीम मात्र अद्यापही बेपत्तास प्रशासनाने पाचव्या दिवशी शोध मोहीम थांबवली आकीवाड तालुका शिरोळ येथे शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी आणि केळीच्या बागेत जाण्यासाठी निघालेला ट्रॅक्टर महापुराच्या पाण्यात पलटी होऊन वाहून गेलेल्या दोघांपैकी माजी सरपंच सा अण्णासाहेब हसुरे यांचा मृतदेह शनिवारी मिळून आला तर माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार यांची सोमवारी सायंकाळपर्यंत नदीपात्रात शोध मोहीम सुरू होती सोमवारी बैरागदार यांचा ड्रोनद्वारे शोध घेण्यात आला मात्र त्यांचा कुठेच पत्ता लागला नाही अकिवाट येथील महापुरात ट्रॅक्टर पलटी होऊन घडलेल्या घटनेला आज मंगळवारी पाच दिवस पूर्ण झाले आहेत पहिल्या दिवशी चिंताजनक प्रकृती असलेल्या सुहास पाटील यांचा मृत्यू झाला तर शनिवारी दुसऱ्या दिवशी अण्णासाहेब हसुरे यांचा मृतदेह वजीर रेस्क्यू फोर्सने पाण्यातून शोधून बाहेर काढला बैरागदार यांच्या शोधासाठी एनडीआरएफ वजीर रेस्क्यू फोर्स व्हाईट आर्मी पास रेस्क्यू फोर्सच्या जवानांकडून एकूण आठ बोटीद्वारे नदीपात्रामध्ये शोध मोहीम सुरू होती मात्र बैरागदार यांचा शोध न लागल्याने सोमवारी ड्रोनद्वारे शोध मोहीम यंत्रणा राबवण्यात आली अगदी कर्नाटकमधील काही गावांपर्यंत शोध घेण्यात आला तरीही बैरागदार यांचा शोध लागलाच नाही अखेर पाचव्या दिवशी प्रशासनाने शोध मोहीम थांबवली मात्र वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान आज अकीवाट घोसरवाड परिसरातील काही गावामध्ये बोटीद्वारे नदीकाठी पाणी पुरवठ्याच्या मोटारी बसवण्याच्या कामासाठी प्रशासनास मदत करीत असून बेपत्ता बैरागदार यांच्या शोधाकडे लक्ष देऊन आहेत के के न्यूजसाठी शिरोळ प्रतिनिधी कुणाल कांबळे